आम्ही दोघी जवळजवळ आहे. आम्ही सकाळी 4 वाजता उठतो, 4:30 वाजता कामाला सुरुवात करतो. आम्ही इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात राहतो. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी श्री यश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, असं म्हटलं जातं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथल्या 70% जी लोकसंख्या आहे ती शेतीवर अवलंबून आहे. जशी शेती महत्त्वाची आहे तशी शेतीपूरक व्यवसायही महत्त्वाचा आहे आणि या शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय या ठिकाणी मानला जातो. आपण जर पाठीमागं पाहिलं तर साधारण या गोठ्यामध्ये ह्या बाजूला आणि त्या बाजूला असे मिळून साधारण 50 गाई म्हशी छोटे मोठे मिळून आहेत. ह्या गाई म्हशींचा हा जो 50 जणांचा जो संसार आहे तो संसार दीपाली शिंदे आणि गौरी शिंदे ह्या चालवतात. ह्या दोन महिला असताना एवढा मोठा व्यवसाय, साधारण 350 ते 450 लिटर दूध त्या सर्व ह्या गोठ्याच्या गायांच्या मशीनच्या माध्यमातून कलेक्शन करतात. तर नेमकं ते कशा पद्धतीने करतात, त्यांचा दिनक्रम कसा असतोय, की थेट त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनी ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे, विश्वते सारे वसावे. आम्ही दोघी जवळजवळ आहे. आम्ही सकाळी 4 वाजता उठतो, 4:30 वाजता कामाला सुरुवात करतो. आम्ही इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात राहतो. आम्ही 4:30 वाजता उठल्यानंतर मुक्त संचारमध्ये ज्या गाया म्हशी आहेत त्यांना बांधतो. गया बांधल्यानंतर पेंड व कुटी टाकतो. आमच्या गोट्यात पलीकडच्या बाजूला म्हशी आहेत, इकडं गाया आहेत. आम्ही दोन्ही जनावरांच्या धारा काढतो, त्यानंतर त्यांना रिकामं सोडतो. तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार, लक्ष लक्ष दिव्यांनी उजवू दे तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, पुन्हा एकदा जागर. आमचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे आमचे पुरुष मंडळी शेतीकडे लक्ष देतात, म्हणून आम्ही हा दुग्ध व्यवसाय त्यांना मदत करतो. शेतीत काय? शेतीमध्ये ऊस, मका, किनिगोल. सुरुवातीच्या काळात गायांच्या दुधाला दर नव्हता, आत्ता 35 रुपये दर आहे, तो समाधानकारक आहे. म्हशींच्या दुधाला 60 रुपये दर मिळतो. खरंच या इंदापूर तालुक्यातील जिगरबाज महिला दुग्ध व्यावसायिक, अहो महिला दुग्ध व्यावसायिक कसं, यांना तर नवदुर्गा म्हणलं तरी काय हरकत नाही. आमचं दूध संकलन केंद्र आहे, शिवम दूध संकलन केंद्र अवसरी. आम्ही बाहेरील दूध शेतकऱ्यांचे गोळा करून नेचर डेलाइट डेअरीला पुरवठा करतो, त्यामुळे आमचं घरी गोठ्यात लक्ष नसल्यामुळे आमच्या घरच्या गोठ्यातील सगळे वहिनी व पत्नी दोघेजण मिळून हा व्यवसाय करतात. सध्या आमच्याकडे लहान मोठी सगळी मिळून 50 जनावरे आहेत, त्यात गाय आणि म्हशीचे मिळून रोजचे संकलन 350 लिटर आहे. खर्च आणि नफ्याचा तर विचार केला तर आम्हाला सध्या चालू काळात आता पावसाळ्यामुळे घरचे चारा असल्यामुळे रोजचे सगळे मिळून नफा 12,000 रुपये मिळत आहे. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. अशा या दोन महिलांना जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या वतीने मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. खरंच कौटुंबिक जबाबदारी पार पाडत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून
व्यवसायात प्रगती करणाऱ्या अशा रगनरागिनींना कलियुगातील दुर्गा माताचाच अवतार असं म्हणावं लागेल. मित्रांनो, आपल्या भागातही काही यशोगाथा दाखवण्यासारखी असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण ती आपल्या चॅनलमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करू. पुढील आठवड्यात अशाच पद्धतीची एक चांगली यशोगाथा आम्ही आपल्या चॅनलमार्फत दाखवणार आहोत आणि ती पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा.